ठाणे शहरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले ठाणे या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या चिमुकल्यांची दमदार कामगिरी. ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीच्या छोट्या व उगवत्या बॅडमिंटन पटूंनी मनोरा ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी करून अजिंक्यपद पटकावले आहे. अतिशय मानाचा मनोरा स्पर्धेत बॅडमिंटन जगतात अनेक मोठ्या खेळाडूंच्या विजयाचा श्रीगणेश केला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू अजय जयराम, अक्षय देवलकर, विघ्नेश देवळेकर, कबीर कांझारकर अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. याआधी ठाणे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या उत्तम खेळीने रेवांत शृंगारपुरे आणि अंजना नायर यांनी सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पडले होते. डोंबिवलीत गरिबाचा पाडा भागात विजेचा लपंडाव. जुनाट यंत्रणा तत्पुरती दुरुस्त करून वीज प्रवाह सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न. डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक लोकवस्तीच्या गरिबाचा पाडा प्रभागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा सकाळपासून दिवसभर लपंडाव सुरू राहत असल्याने रहिवासी हैराण आहेत. घरातून कार्यालयीन कामं करणाऱ्यांना या लपंडावाचा सर्वाधिक फटका बसतो. शहराच्या इतर भागात वीज पुरवठा सुरळीत असतानाच गरिबाचा पाडा भागातच विजेचा लपंडाव का याचे उत्तर अधिकारी देत नसल्याने एक दिवस रहिवाशांचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्यात खरीपाची 87% लागवड पूर्ण. ठाणे जिल्ह्यात जुलै महिन्यात मागील 28 दिवसांच्या कालावधीत तब्बल 1653.50 मिलीलिटर पाऊस झाल्याने जिल्ह्यात सरासरीच्या 106% पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 153.80% सर्वाधिक पावसाची नोंद ही अंबरनाथ तालुक्यात करण्यात आली आहे. या खालोखाल शहापूर तालुक्यात सरासरी 126.70 आणि उल्हासनगरमध्ये 123.70% पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांची सुमारे 87% लागवड पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. अंबरनाथमध्ये भर दिवसा एकाची हत्या. अंबरनाथ पूर्वेतील वडवली परिसरात शुक्रवारी दुपारी शिवसेना शाखेसमोर 2 सख्या भावांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला आहे. तुषार गुंजाळ असे मृताचे नाव असून त्याचा भाऊ गणेश गुंजाळ हा जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास हे गुंजाळ बंधू वडवली शाखेसमोर उभे असताना 2 दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र व्यावसायिक वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा होत आहे. ठाण्यात प्रकल्पांचे ठाण. मेट्रोच्या विविध कामांना MMRDA ची मंजुरी. ठाण्याचे रहिवासी असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी तेथील अनेक विकास प्रकल्पांचे आराखडे सादर करण्याचा तर काही प्रकल्पांना मंजुरी देण्याचा धडाका लावला असून संबंधित सर्व सरकारी संस्था आणि प्राधिकरणांनाही ठाणे परिसरावर लक्ष केंद्रित केल्याचे निदर्शनास येत आहे. MMRDAच्या कार्यकारी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीच्या केंद्रस्थानीही ठाणेच होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या शुक्रवारी झालेल्या 271व्या बैठकीत ठाण्यातील अनेक प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले. डोंबिवली पूर्वेतील पाथल्ली गोग्रासवाडी भागात एका पिसळलेल्या श्वानाने 12 जणांचा चावा घेतला. यामध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. पिसळलेला श्वान पकडून नेण्यात यावा म्हणून पालिकेत अधिकाऱ्यांना 3 दिवस संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही अशा तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या आहेत. भटका श्वान पटकन सापळ्यात अडकत नाही, त्यात वेळ जातो. पाथर्ली येथील तक्रार आल्यानंतर त्याच दिवशी त्या भागातील पिसळलेला श्वान पकडून आणला असे पथक प्रमुखांनी सांगितले. एड्सवरील औषधांचा तुटवडा. एड्स बाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या काही औषधांचा ठाणे जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला असून सध्या रुग्णांची संख्या पाहता उपलब्ध औषधांचा साठा कमी असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून औषधे मिळण्यास विलंब होऊ लागला आहे. दुसरीकडे CSR फंडातून DTG, PVC, RTV या औषधांच्या 350 बाटल्या मिळाल्या असून केवळ 15 दिवस पुरतील एवढीच ही औषधे आहेत. या औषधांची कमतरता गेल्या 2 महिन्यांपासून जाणवत असल्याचे सांगितले जाते आहे.
काही रुग्णांना एक महिन्याची तर काही रुग्णांना 3 महिन्यांची औषधे देण्यात येतात। मात्र सध्या या औषधांचा तुटवडा असून ही औषधे उपलब्ध करण्याविषयी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। डोंबिवलीत शिंदे विरुद्ध ठाकरे गटात जोरदार वादावादी, पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल। शिवसेना शाखेचा ताबा घेण्यावरून शिवसेनेच्या शिंदे ठाकरे गटात जोरदार वादावादी झाल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या आहेत। ठाकरे गटातील शहर प्रमुख विवेक खामकर यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे। या प्रकरणातील विस्तृत माहिती पोलीस ठाण्यातून मिळालेली नाही। बदलापूर शहरात शिवसेनेमध्ये आउटगोइंग तर राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच। बदलापूर शहरात शिवसेना पक्षाला सातत्याने धक्के बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असून बदलापूरमध्ये शिवसेनेत कुठेतरी खिंडार पडताना आपल्याला दिसत आहे। याच पक्षप्रवेशानंतर आता बदलापूरमधील शिवसेनेला मोठा धक्का बसला असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला याचा फायदा होणार आहे। डोंबिवलीत पिस्तूल बाळगून दहशत पसरविणाऱ्या तरुणाला अटक। डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव भागातील ज्योतिनगर झोपडपट्टीतील जलकुंभाजवळ पिस्तूल बाळगून परिसरात दहशत पसरविणाऱ्या एका तरुणाला रामनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री जलकुंभाजवळ पिस्तूल बाळगून परिसरात दहशत पसरविणाऱ्या एका तरुणाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे। या तरुणाला पकडल्यानंतर ज्योतिनगर भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले। माफक शुल्क आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम कॉलेजच्या शोधात आहात का? तर आजच भेट द्या। बदलापूर पासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेल्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी। वयाची कोणतीही अट नाही बरं। प्रोजेक्टर, एसी क्लासरूम, फुल फ्लेज कमर्शियल किचन, अनुभवी शिक्षक, कमीत कमी फी, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, प्लेग्राउंड, पार्किंग एरिया, मल्टी स्पेशालिटी रेस्टॉरंट, हॉस्टेल, देशात परदेशात नोकरीची सुवर्ण संधी ही। तर मग वाट कसली बघताय? आजच प्रवेश घ्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला।